हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुमच्यासोबत ओवनशिवाय पाव कसे बनवायचे याची रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी लागणारं हे साहित्य आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये मी दूध घेतलेलं आहे। दूध गरम घ्यायचं आहे, जास्त उकळतं नाही घ्यायचं। त्याच्यामध्ये साखर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे व लगेचच ईस्ट टाकून घ्यायचं आहे। आणि ईस्ट छान मिक्स करून आपल्याला 10 मिनिटं असं कवर करून ॲक्टिवेट होण्यासाठी ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर आपण बघू शकतो ईस्ट छान ॲक्टिवेट झालेला आहे। आता याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे। मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मी 1/2 टीस्पून मीठ घेतलेलं आहे इथे। आणि आता हे छानपैकी मिक्स करून आपल्याला पिठाचा छान मऊ गोळा बनवून घ्यायचा आहे। ह्या प्रोसेसला कमीत कमी 15 मिनटं लागतात। छान असं मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला अशा प्रकारे चिकट पीठ होतं, पण जोपर्यंत हाताला चिकट असं न लागणारं पीठ बनत नाही तोपर्यंत मळायचं आहे। साधारण 10 मिनटानंतर अशी कन्सिस्टन्सी आल्यानंतर बटर टाकून घ्यायचं आहे आणि बटर टाकून पुन्हा 5 ते 7 मिनिटासाठी मऊ असं पीठ होईपर्यंत मळायचं आहे। पूर्णपणे पीठ मळण्यासाठी 15 ते 18 मिनिट लागतात। जेवढं पीठ मऊ आणि छान मळाल तेवढंच पाव छान होतात। पीठ छान मऊ मळलेलं आहे आणि तयारही झालेलं आहे। आता हे आपल्याला कवर करून कमीत कमी 30 मिनिटासाठी ठेवायचं आहे। कमीत कमी मी 45 मिनटं ठेवलं होतं, त्याच्यामुळे छानपैकी असं पीठ फुलून आलेलं आहे, छान जाळी पण आलेली आहे ह्याला। आता थोडंसं मैदा टाकून आपल्याला पुन्हा हे हलकेच हाताने 5 मिनटं तरी मळायचं आहे। एकदम हलकेच हाताने मळायचं आहे, जास्त जोर लावायचा नाही। अशा प्रकारे छान मळून झाल्यानंतर हे बाजूला ठेवूयात। आणि एका पॅनला मी तर तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये असे एकदम छोटे छोटेसे गोळे करून आपल्याला ठेवायचे आहेत, एकदम छोटेसे करायचे आहेत, कारण ह्याची पण साईज नंतर डबल होते। थोडंसं अंतर ठेवून आपल्याला हे गोळे ठेवायचे आहेत पिठाचे। आता हे पण झाकून आपल्याला कवर करून 45 मिनटासाठी ठेवायचं, म्हणजे हे पण सेट होतात। 45 मिनिटांनी आपण बघू शकतो आहे एकदम छान साईजने डबल झालेले आपल्याला पाव दिसत आहे तिथे। आता याला ब्रशने थोडंसं दूध लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पाव कडक होणार नाही आणि त्याला मॉइश्चरही मिळेल। आता यानंतर आपल्याला इथे एक मोठी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 कप मीठ घेतलेलं आहे। तुम्ही वाळूसुद्धा वापरू शकता। आणि हे 10 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर प्रीहीट करून घ्यायचं आहे। मी अशा प्रकारे एक मोठं ताट ठेवून हे प्रीहीट केलेले आहे। आता हे छान गरम झालेलं आहे 10 मिनटानंतर। याच्यामध्ये आपला पावाचा पॅन ठेवून हे कमीत कमी 30 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर कुक करून घ्यायचं आहे, छानपैकी बेक करायचं आहे। आपण बघू शकतो 30 मिनटानंतर जेव्हा ताट काढले त्यावेळेस एकदम छान गोल्डन रंगाचे असे पाव बनलेले आहेत। याच्यावर आता थोडंसं बटर लावून घेऊयात, त्याने पावाला छान शाईन येते आणि थोडीशी चव पण छान येते। आता हे अशा प्रकारे एका ओल्या कपड्याने झाकून 10 मिनटासाठी ठेवायचे आहे। आपले ओव्हनशिवाय पाव तयार आहेत। आपण बघू शकताय एकदम छान जाळी पण आलेली आहे आणि मऊ पण झालेले आहेत आणि फुललेलेही आहेत।